हॅलो फ्रेंड्स आज आपण एक मस्त झटपट असा एक चिरमुऱ्यापासून मस्त असा नाश्ता बनवतो आहे त्यासाठी इथे मी दोन कप चिरमुरे घेतलेत त्यामध्ये भरपूर पाणी घालून हे आपल्याला दहा मिनिटे हे असेच भिजवून घ्यायचे आहेत इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप जाड रवा घेतला आहे उपमासाठी जो वापरतो तो घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे दही घातलं आहे दोन मोठे चमचे हे पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडंसं सैलसरच सा ठेवायचं आहे आणि हे नंतर भिजल्यानंतर थोडंसं दाटसर होतं तर हे दोन्ही आपल्याला दहा मिनिटे भिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर हे जे चिरमुरे आहेत हे आपल्याला पाण्यातून निथळून काढून हे एका चाळणीमध्ये किंवा गाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत यातलं थोडंसं पाणी निघालं की हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत त्यामध्येच आपल्याला जो आपण भिजवलेला रवा आहे तो देखील घालायचा आहे आणि आता या यामध्ये दोन मिरची आणि बारीक कट केलेल्या थोडंसं कडीपत्त्याची पानं घालून यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने मी हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता हे मी एका बाऊलमध्ये काढून घेते यामध्येच एक, या एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर गाजर घालायचं आहे किसलेलं अर्धा टोमॅटो आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित आहे यामध्ये पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे आता यामध्ये आपल्याला पाव छोटा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे परत एकदा एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मी इथे छान असं मिक्स करून घेतलं आहे आता एका बाजूला मी अप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलं आहे हे भांडं गरम झालं की यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये जे बनवलेलं बॅटर आहे हे सगळीकडे ओतून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम हीटवरती दोन ते तीन मिनिटे खालच्या बाजूने भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर याचं झाकण काढायचं आणि याची बाजू पलटी करून घ्यायची आणि या बाजूने देखील याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे मीडियम हीटवरती लागलंच तर थोडंसं तेल तुम्ही याच्यावरती घालू शकता तर असे हे मस्त चिरमुऱ्याचे अप्पे तयार आहेत चवीला खूप सुंदर लागतात तुम्ही देखील हे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद